नमस्कार, ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कोटी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात सर्वत्र अस्वच्छता असल्याने याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. महानगरपालिका प्रशासन तसेच संबंधित नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त नागरिकांनी आज उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांची भेट घेतली. कोटी परिसराची स्वच्छता तात्काळ करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. कोटी भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना नुकतेच सुजाता सुरेश मकासरे या महिलेचे डेंग्यू सदृश आजाराने निधन झाले आहे. या भागात स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करून नागरिकांना एका प्रकारे संरक्षण देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली. कोटी परिसरात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात अस्वच्छता पसरलेली असून उघड्यावरच्या गटारी देखील तुंबलेल्या अवस्थेत आहे. या परिसराची पाहणी करून साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण परिसराची स्वच्छता करून औषध फवारणी व फॉगिंग करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी स्वप्नील शिंदे, संजय कांबळे, सुशांत देवडे, सविता गायकवाड, शोभा देवडे, चंद्रकांत क्षेत्रे आदी उपस्थित होते. ए टी व्ही न्यूज ब्युरो, अहमदनगर.